तुमचं स्वागत आहे मामाई रेसिपीमध्ये। आजचा आपला मेनू आहे स्वीट बनाना बन्स। बन करता आपल्याला लागणार आहे 2 पिकलेली केळी, 3 कप पीठ लागणार आहे। मी इथे 50-50 घेतले, म्हणजे 1.5 कप मी मैदा घेतला आहे आणि 1.5 कप मी गव्हाचा घेतला आहे। तुम्ही फुल मैदा किंवा फुल गव्हाचं पीठ पण घेऊ शकता, हे टोटली तुमच्यावर आहे। साखर आणि दही 4-4 चमचे घेतले आहेत। जिरं 1 चमचा, तूप 1 चमचा, 1/4 स्पून बेकिंग सोडा आहे, मीठ चवीप्रमाणे। मी इथे परात घेतली आहे, त्याच्यामध्ये केळी सोलून त्याचे तुकडे करून त्यांना मॅश करून घ्यायचे आहे आपल्याला। केळी मॅश करून झाली की त्याच्यामध्ये साखर घालून परत एकदा मॅश करून घ्यायचे आहेत। केळीचे तुकडे नाही राहायला पाहिजे। त्याच्यानंतर दही घालून घ्यायची आहे आपल्याला। दही नंतर जिरं, जिऱ्यानंतर तूप। नंतर खायचा सोडा आणि मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पीठ घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला सॉफ्ट डो होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। हा डो तुम्हाला रेस्ट करायचा आहे ओव्हरनाईट किंवा 7-8 तास। हा डो मी ओव्हरनाईट रेस्ट केला आहे। आता याचे बॉल्स बनवून घेऊया आपण। बन्स लाटायच्या आधी आपण एका साईडला तेल गरम करायला ठेवूया, कारण बन्स लाटून होईपर्यंत तेल पण गरम होऊन जाईल। डो बॉल्स आपल्याला पिठामध्ये रोल करून डस्ट करून ते आपल्याला लाटून घ्यायचे। बनची साईज पुरीच्या साईजपेक्षा थोडी मोठी असते। बन्स लाटताना त्याचे थिकनेसवर जरा लक्ष ठेवा, ती थोडी जाड असते, एकदम पातळ नका लाटू। या पद्धतीने आपल्याला सगळे बॉल्स लाटून घ्यायचे आहेत। तेल पण गरम झालंय, आता आपण हे बन्स फ्राई करून घेऊया। पुरी करताना कसं आपण झाऱ्याने पुरीला प्रेस करतो तेलामध्ये आणि त्याच्यावरतून आपण तेल टाकत राहतो गरम तेल, तसंच इथे बन करताना पण आपल्याला सेम तसंच फॉलो करायचं आहे। लुक ॲट दॅट, कसा फुलला आहे तो बन। हा असाच फुलायला पाहिजे आणि याचा कलर पण अजून थोडा ब्राऊन व्हायला पाहिजे। हा परफेक्ट कलर आहे आपल्या बनचा। आपल्याला असेच बाकीचे आपले बन पण फ्राय करून घ्यायचे आहेत। बन्स ही पॉप्युलर ब्रेकफास्ट रेसिपी आहे कारवार साईडला, आणि ही तेवढीच पॉप्युलर गोव्यामध्ये पण आहे। हॉटेल्स याच्याबरोबर पातळ भाजी सर्व करतात, या मिक्स भाजी ज्याच्यामध्ये पातळ भाजी प्लस सुकी बटाट्याची भाजी पण असते, ही खूप गोव्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये पॉप्युलर आहे। तुम्ही बघू शकता हे बन छान फुगत आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा कलर पण एकदम छान गोल्डन ब्राऊन आहे, तर हे मस्तच झाले आहेत। आपले स्वीट बनाना बन्स रेडी आहे। चला तर मग आता हे प्लेट करून घेऊया आपण। स्वीट बनाना बन मी सर्व केले आहे वाटाण्याच्या आमटीबरोबर आणि एक स्पेशल कटिंग चाय। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू पुढच्या अशाच एका रेसिपीमध्ये।
तोपर्यंत स्टे होम स्टे सेफ.